बालदोस्तांनो, आज आपण गोष्टीच्या शनिवारी या उपक्रमामध्ये तुरुंगाची हवा ही बोधकथा ऐकणार आहोत. एकदा विजयनगरच्या परिसरामध्ये घनघोर पाऊस झाला आणि सगळीकडे हाहार उडाला. शेकडो पशु सुद्धा पुराला बळी गेले. या गोष्टीचा समाचार राजा कृष्णदेवराय राजाने तात्काळ मंत्रींना बोलावून आदेश दिले की त्वरित पूरग्रस्तांना मदत केली जावी आणि मदत पेटीतील धन काढून पुरात अडकलेल्या व्यक्तींची मदत केली जावी. त्यांच्या राहण्याखाण्याची आणि चिकित्सेचा प्रबंध केला जावा. तसेच नदी नाल्यांवर पूल बनवले जावे. मंत्रीने लगेच होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी खजिन्यातून बरीचशी रक्कम काढून मदत कार्यात दिली गेली. बरेच महिने झाले मंत्री राजधानीत दिसलेच नाहीत. राजांना वाटले की मदत कार्य आणखी जोरात चालू आहे, परंतु तेनालीराम बेसावत नव्हता बरं का. काही दिवसानंतर मंत्री दरबारात आला. त्याने आपल्या कामाची फारच वाढून प्रशंसा केली. दरबार समाप्त झाल्यावर राजा तेनालीरामला म्हणाले, पाहिलेस तेनालीराम, आमच्या मंत्रीजीची कमाल, त्या 2 आठवड्यातच पूरग्रस्तांचे दुःख दूर केले गेले बरं का. महाराज, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. चला आपण पण जाऊन पाहूया की मंत्रींनी पुराचे कसे नियोजन केले आहे, तेनालीराम लगेच म्हणाला. राजा तर खुशीतच होते. त्यांनी लगेच संमती दिली. दुसऱ्या दिवशी राजा कृष्णदेव राय व तेनालीराम घोड्यावर स्वार होऊन निघाले. रस्त्यातच राजाची बाग दिसली. राजाने पाहिले की बागेतली बरीचशी झाडे कापून टाकली होती. ही झाडे कोणी कापली, राजाने विचारले. वादळी वाऱ्याने कोसळली असतील, नाहीतर पुरात वाहून गेली असतील, तेनालीरामने उत्तर दिले. चालता चालता दोघे एका नाल्याजवळ पोहोचले. त्या जागी पुलाच्या नावावर वृक्ष छाटून ठेवले होते. अरे काय हे, पूल बनवलेत मंत्रीजींनी? हे तर शाहीबागेतील वृक्ष दिसत आहेत. असू शकतात महाराज, पुराच्या पाण्यात वाहत वाहत ते इथे अडकले असतील. चला पुढील पूल पाहूया. परंतु सगळीकडे ती स्थिती होती. दोघे एका गावात पोहोचले. गावात बराचसा भाग पाण्याखाली बुडाला होता. बरीच लोक झाडावर मचान बांधून बसली होती. ते पाहून तेनालीराम आश्चर्याने म्हणाला, बघा महाराज, मंत्रीजींनी यांना पुरापासून वाचून झाडावर ठेवले आहे. यापेक्षा चांगली मदत कोणती असेल. आता मात्र महाराजांच्या ध्यानात आले की मदतीच्या नावाखाली मंत्रींनी सर्व पैसे स्वतःच्या स्वार्थासाठी वापरले होते. तेथून परतल्यावर महाराजांनी मंत्र्याला दरबारात बोलावले आणि त्यांची कडक शब्दात म्हणाले, जे पैसे तुम्ही खाल्ले त्यामध्ये एकतर पूरग्रस्तांची मदत करा, नाहीतर तुरुंगात खडी फोडायला तयार राहा. आणि हो, यावेळी या बाबतीत तेनालीराम सर्व काही पाहतील. हा हुकूम ऐकून मंत्रीचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला बरं का. काय बालदोस्तांनो, या बोधकथेतून आपण काय बरं शिकणार? बरोबर की आपण जसे काम करू तसे फळ आपल्याला मिळते बरं का. चांगले केले तर निश्चितच त्याचे फळ चांगले मिळणार. मात्र चांगल्या कामाच्या नावाखाली जर आपण इतरांची फसवणूक करणार असाल तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच त्याच प्रकारचे मिळणार. म्हणून आपणच ठरवायचे आपण नेमके वागायचे कसे.